हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सवित मी माया विराग तात्यासो काळे उपासना केंद्र गणेश्वरी मी छोटासा अनुभव सांगते की आत्ताच कोरोना काळातला पण माझ्या बापूंनी सांगितलं घाबरायचं नाही कशाला मी आहे ना अजिबात भ्यायचं नाही मग हेच फक्त लक्षात ठेवलं होतं पण बापूंनी हेही सांगितलं होतं की आईची उपासना आणि पंचमुख हनुमान कवच ह्यातूनच आपल्याला यातनं बाहेर काढणार आहे म्हणून आम्ही नेहमीच पंचमुख हनुमान कवच घेतो पण असं झालं की कोरोना काळात आम्हाला मिस्टरांना बी कोरोना झाला आणि ते कोरोना ते आजारी असतानाच माझ्या सासूबाईंना असा त्रास झाला जरा की असा त्रास झाला की त्यांना असं पॅरलाइजसारखं झालं म्हणजे आम्ही काही आम्हाला वाटलं नाही पॅरलाइज झाला असेल किंवा म्हणून त्यांना आम्ही डॉक्टरांनी चेक केलं तर डॉक्टर म्हणले होऊ शकतो पण कसं काही व्यवस्थित एवढं व्यवस्थित झालं काही तुम्ही औषध केलं का तर म्हणलं मी सासूबाईंचा हात असा जड झाला होता की त्यांना हात उचलतच नव्हता एक पाय उचलतच नव्हता म्हणून मी त्यांना सांगितलं बापूंना सांगा की तुम्ही की मी बापू तुझ्या पायात तरी कशी पडेल माझा हात चांगला कर ना तर त्या म्हणल्या अगदी मी त्यांना कधीच सांगितलंय बरं म्हणलं ठीक आहे असू द्या थांबा मी तिळाच्या तेलानं तुमचं मालिश करते मी सासूबाईंना बोलले मग तिळाच्या तेलानं मालिश केलं मी असं मालिश केलं आणि बोलले की असू द्या बापू कस तरी सावरा आम्हाला तू यातून तुम्हीच फक्त आमचं आम्हाला यातून सावरणारे आहात म्हणून त्यांना सांगितलं आणि मी झोपले आम्ही सासूबाईच्या रूम मध्ये झोपले आम्ही साईडला झोपत होतो मग आता काय करणार टेन्शन तर होतं मिस्टर आजारी होते सासूबाई आजारी होत्या आम्हाला सगळ्यांना कोरोना झालता असं झालं की आम्ही एक महिना पूर्ण जेवलंच नव्हतो एवढा आम्हाला म्हणजे त्रास झाला पण आम्हाला यातून बापूंनीच बाहेर काढलं मग असं झालं की मी त्यांना असं आमचं सासूबाईंचा हात ही झालं झालता की त्यांना असं उठताच येत नव्हतं पण सकाळपर्यंत सासूबाई एकदम फ्रेश झाल्या होत्या मला तर वाटलं तर सकाळी इंजेक्ट दवाखान्यात मी असं पॅरलाइज म्हणून ती मिर्ज झाल्या नाही लागणार की काही कुणा असतो असं मला टेन्शन आलतं पण बापूंनी असं केलं की एका तिळाचं तेल मला त्यांना त्यांनीच बुद्धी दिली मला की तिळा तिळानं मालिश कर होईल एकदम कवर तिळा तिळानं मी मालिश केलं आणि सासूबाई एकदम टंटरी झाल्या की त्यांना कुठं लिहायला बी लागलं नाही आणि कुठं काहीच नाही हा माझ्या फक्त आणि फक्त बापूच फक्त हे सगळं व्यवस्थित करू शकतो खरंच माझा हा परमेश्वर हा माझा बाप माझ्या आयुष्यात आल्यापासून मला फक्त आणि फक्त सुखच आहे दुःखाला कुठे जागाच दिली नाही त्याने फक्त आणि फक्त सुखच आहे हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सवित.